खरं तर मी CM ला एका वेगळ्या कारणासाठी भेटायला आलो होतो. सकाळ प्रेसच्या माध्यमातून माझ्यावर कॅपिटल बुक काढलेले आणि त्या बुक देण्यासाठी आणि सकाळ प्रेसच्या संपादकाला भेटण्यासाठी मी आलो होतो. बाकी माझं काही काम नव्हतं, मी व्यक्तिगत रूपाची माझी भेट होती. पण वारंवार ही चर्चा आहे की कमळाच्या चिन्हावरती मावळ म्हणून कॅन्डिडेट दिला जावा, तर त्याबद्दल नक्की काय गोष्टी? मी तुम्हाला सांगतो, मी 2009 ची विधानसभा, 2014, 2019 ची लोकसभा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मावळ लोकसभा मतदारसंघातून मी लढवलेली आहे आणि 2024 ला देखील शिवसेना पक्षाच्या माध्यमातून माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, महायुतीचे नेते या बाबतीमध्ये पूर्णतः निर्णय घेतील. एक महत्त्वाचं, मागच्या वेळी पार्थ पवार तुमच्या विरोधात लढले होते, आता यंदा अजित पवार तुमच्या सोबत आहेत, म्हणजे अनायसे पार्थ पवार तुमच्या सोबतच आहेत, तर मग राष्ट्रवादीची त्या ठिकाणी तुम्हाला मदत होईल असं तुम्हाला वाटतंय का? स्थानिक इक्वेशन पाहता मावळमध्ये रायगडमधले पण काही मतं असतील. राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, अजित पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, इतर घटक पक्ष एकत्रपणे निवडणूक लढतात आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, माननीय अजितदादा पवारांचा त्या मतदारसंघामध्ये मला पाठिंबा राहील. एक महत्त्वाचं की लोकसभेला सुद्धा आता यंदा असं होतं की महायुतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उमेदवार आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी तडजोड सगळी सुरू आहे, अशावेळी नाराजांची संख्या वाढायची शक्यता जास्त आहे. मावळमध्ये जरी तुमचं तिकीट फायनल असलं तरी सुद्धा तुमच्या विरोधात मग अजित पवारांची माणसं किंवा तटकरेंची माणसं काम करतील अशी शक्यता वाटत नाही का तुम्हाला? मला बिलकुल वाटत नाही. राज्यामध्ये महायुतीचे सगळे घटक पक्ष एकत्रपणे निवडणूक लढवतात आणि प्रत्येकाला प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाचा सहयोग पाहिजे, सहकार्य पाहिजे, पाठिंबा पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीची घटक पक्षाचे सगळे एकत्रपणे काम करतील. सध्या काही सर्वेच समोर येत आहेत, यामध्ये महायुतीच्या जागा काही ठिकाणी वाढलेल्या दाखवत, काही ठिकाणी घटलेल्या दाखवत आहेत, पण एक मुद्दा कॉमन आहे, ते म्हणजे शिंदेच्या काही नेत्यांना कमळ शिंदेवरती लढायला आलं तर जागा जास्त सिक्युअर केल्या जातील, यामध्ये तुमचं पण नाव वारंवार येताना दिसतं. मला याच्या संदर्भात काही खरं तर माहिती नाही. महायुतीच्या घटक पक्षाचे नेते ते सर्वस्वी निर्णय घेतील आणि तो निर्णय घेतल्यानंतर येत्या 2 दिवसामध्ये कदाचित सोमवारी ही लिस्ट फायनल होईल, तुमच्या पुढे येईल आणि त्यामध्ये चित्र स्पष्ट होईल. तुम्ही धनुष्यबाणावर लढणार थांबा. मी तुम्हाला सांगितलं, मी महायुतीचा उमेदवार म्हणून त्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या 2 निवडणुका, 1 विधानसभेची निवडणुका लढली आणि पुढे देखील महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मी निवडणूक लढली होती. याही पुढं शिंदेच्या नेतृत्वाखालीच्या शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मला काही माहिती नाही, वरिष्ठ नेते निर्णय घेतील या आधीच्या बाबतीमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.